लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता रविवारपासून लागू झाली आहे आचारसंहितेमुळं राजकीय पक्षांवर अनेक बंधन आली आहेत सहकारी संस्थातील तसंच लोकप्रतिनिधींकडील शासकीय वाहनं रविवारी रात्रीच जमा करून घेण्यात आली आहेत आदर्श आचारसंहितेचं कोणत्याही प्रकारचं उल्लंघन झाल्यास कारवाईला सामोरं जावं लागणार आहे केंद्रीय निवडणूक आयोगानं देशाच्या सतराव्या लोकसभा निवडणुकीची घोषणा रविवारी केली एकूण सात टप्प्यामध्ये मतदान होणार असून रविवारपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे निवडणूक काळात गैरप्रकारांना आळा बसावा कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी तसंच मतदारांना निर्भय वातावरणात मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी विशेष प्रयत्न केले जातात आचारसंहितेच्या काळामध्ये काय करता येईल आणि काय करू नये याबाबत निवडणूक आयोगानं काही नियम निकष स्पष्ट केले आहेत बघूया निवडणूक काळात कोणत्या गोष्टींवर मर्यादा आणि बंधनं आहेत ते केंद्र शासन राज्य शासन तसंच सरकारी सार्वजनिक उपक्रम सहकारी संस्था महानगरपालिका जिल्हा परिषद नगरपरिषद तसंच इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना शासकीय वाहनांचा वापर करता येणार नाही त्यामुळं आज विविध स्थानिक स्वराज्य संस्था आणि लोकप्रतिनिधींकडील शासकीय वाहनं जमा करण्यात आली आहेत निवडणूक काळात सरकारी विश्रामगृह वापरण्यास मनाई आहे लोकप्रतिनिधींच्या दिमतीला सरकारी कर्मचारी मिळणार नाहीत प्रचारसभा मेळावे रॅली आणि त्यांची वेळ ठिकाण मार्ग तसंच ध्वनिक्षेपक याबाबत परवानगी आवश्यक आहे रात्री दहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत प्रचारसभा आणि मेळावे घेण्यास तसंच ध्वनिक्षेपक वापरण्यास मनाई आहे निर्बंध असलेल्या ठिकाणी प्रचारसभा मेळावे घेता येणार नाहीत उमेदवार आणि राजकीय पक्षांकडून प्रचारासाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांवर परवानगीचा लोगो लावणं आवश्यक आहे लोकप्रतिनिधींना सरकारी खर्चानं दौरे करता येणार नाहीत सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कोणत्याही उमेदवाराच्या प्रचारामध्ये सहभागी होता येणार नाही जाती धर्मामध्ये वाद होईल अशी वक्तव्य टाळावीत प्रार्थनास्थळांच्या ठिकाणी निवडणूक विषयक पोस्टर फलक आणि राजकीय पक्षांचे झेंडे लावण्यास मनाई आहे कोणत्याही सरकारी अनुदानाची घोषणा विकास कामांचा शुभारंभ उद्घाटनं अधिकाऱ्यांच्या बदल्या करता येणार नाहीत सरकारी खर्चानं जाहिरात करणं मतदारांना आमिष प्रलोभन दाखवणं दबाव टाकणं जेवणावळी तसंच मतदारांवर प्रभाव पडेल असे धोरणात्मक निर्णय घेण्यास मनाई आहे सरकारी कर्मचाऱ्यांना राजकीय पक्षासाठी पोलिंग एजंट किंवा मतमोजणी प्रतिनिधी होता येणार नाही सोशल मीडियाच्या वापरावरही काही प्रमाणात निर्बंध येणार आहेत वाहतूक आणि सार्वजनिक नियमांचं सा पालन करून प्रचार करावा लागणार आहे अन्यथा आचारसंहितेचं उल्लंघन मानलं जाणार आहे दुसरीकडं आचारसंहितेच्या काळात काही महत्वाचे आणि तातडीचे निर्णय घेण्यास मोभा आहे साथीचे आजार दुष्काळ नैसर्गिक आपत्तीच्या वेळी मदत कार्यात आचारसंहिता अडथळा ठरणार नाही आचारसंहिता लागू होण्यापूर्वी सुरू असलेली कामं बंद करावी लागणार नाहीत गंभीर आजारी रुग्णांना आर्थिक मदत करता येणार आहे निवडणूक आयोगानं ठरवून दिलेल्या वेळेत आणि परवानगी असलेल्या ठिकाणीच प्रचारसभा मेळावे घेता येणार आहेत त्याशिवाय काही अतिमहत्वाचे आणि तातडीचे निर्णय घ्यायचे असल्यास त्यासाठी निवडणूक आयोगाची पूर्व परवानगी घेणं आवश्यक आहे एकूणच मतदाराला निर्भय आणि शांततेनं मतदान करता यावं निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी निवडणूक विभागानं जय्यत तयारी केली आहे या सर्व प्रक्रियेवर देखरेख आणि नियंत्रण ठेवण्यासाठी भरारी आणि व्हिडिओ पथकं स्थापन करण्यात आली आहेत